नवी कादंबरी कधी देत आहे हे विचारायचंय ना तुम्हाला? तसंच नाही अगदी, पण लवकर मिळालं तर बरं होईल. देईन लवकरच, मी करीन फोन. हा, आणि यावेळी टेबलावर ठेवलेलं हस्तलिखितच घेऊन जायचं. मागे भलतंच हस्तलिखित घेऊन गेलं होतात. मला सांग नंदे, मुलांना संकटाच्या वेळी आईच्याच आधाराची गरज असते, तीच त्यांना धीर देते ग. न बोलताही आईला समजते मुलांच्या मनातली घालमेल, तिथेच ती निशंक असतात. अहो बाबा, मला ही चावी सापडली जुनं कपाट साफ करताना. बघा बरं, मला वाटलं तुम्हाला माहीत असेल कसली आहे ती. मला जरा हात देत. समिधाला भेटायचं. ठीक आहे समिधा, समिधा, समिधा. यस डॉक्टर, मॅसिव्ह अटॅक होता. मी जाऊ का त्याच्या बरोबर? नाही, तुम्हाला आता त्यांना भेटता येणार नाही. तुमच्यापैकी समिधा कोण आहे? व्हॉट? समिधा, समिधा, समिधा पंडित. हो, असंच काहीतरी. आर यू शुअर? यस. मम्मा, झालं काय अचानक? काही नाही गं, अगं जुनं कपाट साफ करताना मला एक चावी सापडली, ती मी त्यांना देऊन बाहेर आले आणि थोड्या वेळाने जोरात त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. जाऊन बघितलं तर पेटी उघडी होती आणि ते बेशुद्ध होऊन पडले होते. काय पेटी उघडी होती? काय होतं त्या पेटीत? मला मला काहीच माहीत नाही. समिधा, समिधा, समिधा. मला खात्री होती की तू मला भेटायला येशील. तुम्हाला
तुम्हाला कोणाला भेटायचं बाबा? समिधा पंडितला भेटायचं. पण कशासाठी? फार थोडं आहे रे, मला ताबडतोब. कहा हाथ हाथ सोडू तुझी माफी मागायची. तुझी आणि तुझ्या आईची ओझ मनात घेऊन मी मरू नाही शकणार रे सुखात. हो बाबा, तिचा आणि तिच्या आईशी तुमचा काय संबंध आहे? हो बोला ना बाबा. समिधा पंडित सब सब समिधा पंडित माझी मुलगी आहे. अथर्व इकडे कुठे आहे? अरे फ्रेंडकडे जातोय. पायीच निघालायस? बाईक कुठे तुझी? अरे बाईक चालवायचा कंटाळा आला रे म्हणून पायीच निघालो. केवढं अंतर चालत आलायस तू? 5-6 किलोमीटर तरी असेल तुझ्या घरापासून. हे हो वाटलंच नाही रे विचारांच्या नादात एवढं लांबपर्यंत चालत आलो, जराही कळलं नाही. अथर्व कसला एवढा विचार करतोयस? झालं गेलं सगळं विसरून जा. तुझं जे पेपरचं प्रकरण झालं ना त्याच्यात ना आता तू बाहेर यायला हवंस. किती दिवस असा विचार करत राहणार आहेस? खूप प्रयत्न करतोय रे पण मनात ना ते प्रकरण निघत नाही आहे रे. असं वाटतंय खूप मोठी चूक केली आहे मी. कोणाचाही कशाचाही विचार नाही केला. त्याचा परिणाम काय होईल? आईला आजोबांना ऐकल्यावर काय वाटलं असेल? असं वाटतं दूर कुठेतरी निघून जावं. प्रतीक, तू एकदा म्हणाला होतास ना तुझ्या गावाला नेशील, तिथे मोकळ्या वातावरणात थोडं बरं वाटेल. येऊ का रे मी? नेशील का रे मला तू तिकडे? येऊ का काय विचारतोयस? मी तर तुला केव्हाच म्हणालो होतो की चल माझ्या गावी चल म्हणून. हे बघ, तू माझ्या गावी आलास ना तर तिथल्या वातावरणात शुद्ध हवेमध्ये असं छान छाती भरून श्वास घेतलास ना की तुझ्या मनावरचं ओझ एका झटक्यात दूर होईल. बघ, तू ये माझ्या गावी, तिथली माणसं अशी उभी डोलणारी शेतं खाळणारे झरे हे सगळं बघितलं ना की अगदी ताजातवान होशील. हो अगदी सर, मग मी तर नक्कीच येईन. तुझ्या एवढ्याशा बोलण्याने खूप उत्साह वाढला रे माझा. बघीन, मी नियतीलाही विचारेन. आलो तर दोघं एकत्र येऊ. नियती येईल ती? विचारून बघीन. नाही तू तू ना नियतीला आग्रह करच तू. चालेल. नियती जर इथे आली ना तर ना तिला तिला बघता येईल. म्हणजे मी मी गावामध्ये कुठे राहतो, माझं घर कसं आहे, आमचं शेत बघता येईल तिला, माझ्या आईला सुद्धा भेटता येईल. तू तिला घेऊन ये. बघ, मी तर प्रयत्न करेन पण तिचं काही सांगता नाही येत रे. तिची आवड निवड, तिचे मित्र मैत्रीण
यांना सोडून ती चार दिवस येईल की नाही काही माहीत नाही, पण मी तो नक्की येईन बघ. आई आजोबांना सांगेन, ते तर काय नाही म्हणणार, तुझ्यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. चल मी तर नक्कीच येईन. तर ठरलं ठरलं, घेती आली तर फार बरं होईल. खात्री होती की तू मला भेटायला येशील. तुम्हाला कोणाला भेटायचं बाबा? जमीदार पंडितला भेटायचं. पण कशासाठी? फार थोडं आहे रे, मला ताबडतोब भेटायचं. माफी मागायची तुझी आणि तुझ्या आईची. तिचा आणि तिच्या आईशी तुमचा काय संबंध आहे? सविता पंडित माझी मुलगी आहे, माझी मुलगी आहे, माझी मुलगी आहे. अहो काय काय झालं, लक्ष कुठे आहे तुमचं? काही नाही ग, अगं बरेच दिवस धावपळ झाली त्यामुळे जरा थकवा आला होता, बाकी काही नाही. हो अचानकच झालं सगळं, केवढं टेन्शन आलं होतं. देवाच्या कृपेने सगळं निभावलं. आता तब्येत कशी आहे त्यांची? आय बरी आहे. मामांजी तुमच्याशी काय बोलले? नाही तस काहीच नाही बोलले. अहो मामांजींना काही हवं नको ते विचारा, ते तसं स्वतःहून काहीच मागणार नाहीत आपल्याकडे, आपल्यालाच विचारायला हवं. विचारे बरं. आई कशी आहे? तिची खूप धावपळ झाली असेल. दाखवत नाहीत पण त्यांना खूप धक्का बसलाय, झोपच येत नाही, सारखं घड्याळाकडे बघत असतात, सारखी उजेडाची वाट बघत असतात, सकाळी आवरल्याबरोबर मामांजीकडे जाऊन बसतात. मी त्यांना म्हटलं विश्रांती घ्या म्हणून, पण मला म्हणतात मला काय झालंय. दोघांचा एकमेकांवर किती जीव आहे, इतर वेळी तर जाणवायचंच, पण आता ह्या घटनेनंतर तर अगदी प्रकर्षाने जाणवते. तुम्हालाही असंच वाटतंय ना? हो तसंच वाटतंय. बाबांचा आईवर किती जीव होता ते जाणवते. पूर्वीपासून त्यांचं आईवर किती प्रेम आहे हेही जाणवते. असं का म्हणताय तुम्ही? असं म्हणजे? अगं खरं तेच बोलतोय. तुम्ही उपरोधानी बोलताय. तुम्ही
बोलता एक आणि तुम्हाला सुचवायचंय दुसरंच. नाही, मी उपरोधानं बोलत नाहीये, पण तुला असं का वाटलं? बायको आहे मी तुमची, इतकी वर्ष संसार केलाय तुमच्या बरोबर, तुम्ही काही बोललात तर मला समजतच, पण काही नाही बोललात तरीही मला चांगलंच समजत. तुम्हाला काहीतरी सुचवायचंय हे नक्कीच, पण तुम्ही मला आत्ता नाही सांगणार. मामांजी काही बोलले का आईबद्दल? नाही, बाबा आईबद्दल काहीच बोलले नाहीत. नक्कीच काहीतरी झाले, त्याशिवाय शंतनू एवढे अस्वस्थ होणार नाही. खरं तर मामांजी एवढ्या मोठ्या दुखण्यातून बाहेर आले, पण यांना आनंदात असायला हवं, पण यांचा चेहरा तर इतका उतरलाय, काहीतरी गोष्ट नक्कीच अशी आहे की यांना अस्वस्थ करतील. काहीच कळत नाही. मालक चुकलं, मालक मालक चुकलं. माझ्याशी गद्दारी या अण्णा साहेबाशी? तुला काय वाटलं तुझी शिंदळगी मला कळणार नाही? अरे हा गाव माझा आहे, या गावातला प्रत्येक माणूस माझा कान आणि डोळा आहे. हा तरी तुला वाटलं मला कळणार नाही म्हणून? अण्णासाहेबांची डोळे जनावराचे आहे आणि जनावराला एकच कळत, शिकार. काय शिकार? चुकलं मालक, मालक मालक एकदा माफी करा. अरे गेण्या, तुला भीती नाही वाटली आपल्या जीवाची, आपल्या बायका पोराची? अरे त्या सुतरामला विसरलास, त्याची आणि त्याच्या बायका पोरांची धिंड काढली होती गाढवावरून. मालक मालक एकदा माफी करा मालक, अहो पैकेच्या महापैसा चूक झाली माझी. चुकलं? अरे कोण कुठला या गावात येतो आणि माझी आडून आडून चौकशी करतो? तू आपला माणूस ना, हा आणि चुकलं बोलतो. मालक एकदा माफी करा. त्या जंगलाच्या माग भूताच्या माळ्यावर तू त्याला सांगत होतास ना? तुला काय वाटलं त्या अंधारातल्या गोष्टी या अण्णासाहेबापासून लपून राहतील? मालक माफ करा मालक, एकदा माफी करा मालक, अहो पैक्याच्या मोहापाय चूक झाली माझी मालक. नाही मालक, नाही मालक, माझी बायको पोर रस्त्यावर येतील मालक. अरे येऊ दे ना, येऊ दे. हे त्याला झाडाला बांधून ठेवा त्या. नाही घेऊन जा रे. नाही मालक, मालक नाही मालक, मालक चुकलो, मालक मालक चुकलो. माझा नवरा आहेस तसा, अगदी बायकोला हवा असतो ना तसाच, बुद्धिमान, रसिक, दुसऱ्यावर प्रेम करणारा, दुसऱ्याचं मन जाणणारा. म्हणूनच तर मी तुला म्हणत होतो की ये माझ्या सोबत माझ्या गावी ये. नियती पण आली असती तर बरं झालं असतं.
तिलाही हे सगळं पाहता आलं असतं, अनुभवता आलं असतं. अरे हेलिकॉप्टर घेणार आहे आपण, हा वरून जमीन बघणार आणि तिथंच फुली मारणार. तिथे जमीन आपली. हा आणि एक लक्षात ठेव, यापुढं असले फालतू व्यवहार आणायचे नाही. जीवन